हेलो फ्रेंड्स, आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। नवरात्रीच्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा। आज आपण नवरात्री स्पेशल असे व्हिडिओ पाहणार आहोत, त्यामधीलच आजचा व्हिडिओ म्हणजे शाबदाना वडा याची रेसिपी आज पाहणार आहोत। चला तर फ्रेंड्स, आपण रेसिपीला सुरुवात करू। तेलात टाकल्यानंतर वडे शक्यतो फुटतात, ते न फुटण्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत, त्यासाठी हा लास्टपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। तुम्ही बघू शकता कुरकुरीत असे टम फुगलेले वडे आपण तयार केलेले आहेत। हे वडे छान असे फुगलेले आहेत आणि कलरही या वड्यांना सुंदर असा अप्रतिम आलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला शाबू घ्यायचा आहे। शाबू मी हा 1.5 कप घेतलेला आहे। रात्रभर या शाबूला मी भिजवलेला आहे। तुम्ही बघू शकता याचे दाणे अगदी मोकळे आणि सुटसुटीत झालेले आहेत। 2 मीडियम साईजचे आलू मी उकडून घेतलेले आहेत। 1/2 बाऊल मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याचं मी वरचं कवर काढून घेतलेलं आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। जास्त मिरच्या मी घेतलेल्या आहेत कारण की ह्या तिखट नाहीत। 1 टेबलस्पून मी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे विकतवाली। कलरिंगसाठी 1/2 लिंबाचा रस घेतलेला आहे। शेंगदाण्यांचं कवर जर तुम्ही काढून नाही घेतलं तरी काही हरकत नाही, तुम्ही तसंही वापरू शकता किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट न करता तुम्ही तुकडेही घालू शकता। या शाबूमध्ये आता आपल्याला बटाटे कुस्करून टाकायचे आहेत। हाताने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। जर तुम्ही मॅश जास्त करताल, यामध्ये टाकताल, तर वडे आपले तेलकट होतात, तेल जास्त पितात। यानंतर मी जास्त मोठाला असा शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे, तो मी 5 स्पून टाकत आहे। हा मोठाला कूट टाकल्यामुळे वडे आपले कुरकुरीत होण्यास मदत होते। तुम्ही बारीक जर कूट टाकताल तर जास्त वडे तेल पितात। हा हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे 1 स्पून। याऐवजी तुम्ही बारीक छोटे छोटे तुकडेही करून टाकू शकतात किंवा हिरवी मिरचीची पेस्ट करताना अद्रकचा एक छोटासा तुकडाही घालू शकतात। यानंतर लाल मिरच पावडर टाकलेली आहे, लिंबाचा रसही टाकलेला आहे। चवीपुरतं आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे। या स्टेजला जर तुमच्याकडे जिरे जर खात असताल उपवासासाठी किंवा कोथिंबीर खात असताल तर हे दोन्ही यामध्ये टाकू शकतात। आमच्याकडे उपवासासाठी हे चालत नाही, त्यामुळे मी यामध्ये घातलेले नाही, तुम्ही घालू शकता। याला आता हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मॅशरने जास्त मॅश करायचं नाही, थोडंसं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। एक जीव होईपर्यंत याला आपल्याला मिक्स करायचं आहे। या स्टेजला जर तुम्ही जास्त मिक्स नाही करणार तर तेलात टाकल्यानंतर वडे फुटण्याची शक्यता असते। हे पूर्णपणे आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत। याची साईज आपल्याला लिंबा एवढाले ठेवायची आहे, त्यापेक्षा मोठेही नको। जर तुम्ही मोठे बनवले तर बाहेरून लवकर तळल्या जातील आणि आतमध्ये आपले वडे कच्चे राहतील, त्यामुळे मीडियम साईजचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। या साईजचे आपण सर्व गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत। आता हे थोडंसं मिश्रण आहे, या मिश्रणात मी काय करणार आहे, थोडेसे जिरे घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि याचेही छान असे छोटे छोटे मी गोळे तयार करून घेत आहे। या पद्धतीने आपले जवळपास याचे 12 गोळे तयार झालेले आहेत। यानंतर मी हात क्लीन केलेले आहेत, त्याला थोडंसं ऑइल लावलेलं आहे। ऑइल लावल्यानंतर हाताने थोडंसं प्रेस करत याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि वड्याचा आकार द्यायचा आहे। वड्याचा आकार देताना हलकंसं असं प्रेस करायचं आहे। प्रेस करताना या गोळ्यांना जर थोडासा क्रॅक केला एखादा तर परत एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साईडने क्रॅक केलेला आहे, नंतर त्याला मिक्स करायचं आहे। क्रॅक केल्यानंतर काय होतं, हे तेलात टाकल्यानंतर फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे इथेच हाताने आपल्याला एक जीव करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे तेल मी गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे, तेलही छान असं तापलेलं आहे। तापलेल्या तेलामध्ये हे वडे अलगद असे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। एक एक करून सर्व वडे टाकायचे। हे वडे तळताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। जास्त हाय फ्लेम केल्यानंतर वडे काय होतात, बाहेरून तळल्या जातात आणि मध्ये कच्चे राहतात, त्यामुळे मीडियम फ्लेमवर स्लो प्रोसेस करत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता
तेलात टाकल्यानंतरही आपले वडे फुटलेले नाहीत, व्यवस्थित असे तळल्या जात आहेत। या वड्यांची एक साईड तळल्या गेल्यानंतर दुसऱ्या साईडने अलगद असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडने व्यवस्थित याला तळून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे वडे आपण छान असे तळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता असे टम फुगलेलेही आहेत, कलरही या वड्यांना सुरेख असा आलेला आहे। तुम्ही या नवरात्रीमध्ये हे वडे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्सद्वारे मला कळवा कसे झाले आहेत ते। या नवरात्रामध्ये अजून उपवासाच्या कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील हेही मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। काही वड्यांना मी वरतून शाबू लावलेला होता, तोही छान असा फुगलेला आहे। तेलात अजिबात तो निघालेला नाही, तोही शाबू असा छान असा फुगलेला आहे। हे वडे तुम्ही एकदा बनवले की तुम्हाला उपवास नसेल तरीही नाश्त्यासाठी नेहमी बनवा। टेस्टी असे हे वडे तयार होतात, मधूनही बघू शकतात छान असा तळल्या गेलेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन जी साईडला आहे तेही प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।